नमस्कार, मी गिरीश स्वामी, तुमचं आपल्या वीर शो वधूवरच्या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो. बघा, एका वधूचा बायोटा आहे, आंतरजातीय वधूचा बायोटा आहे, लक्षात घ्या. बघा, बायोटाला सुरुवात करण्या अगोदर मला एक महत्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करायची आहे, काळजीपूर्वक ऐका बरं का. तुम्हाला माहिती आहे की आपल्या समाजामध्ये कमी शिक्षित मुलांचं जे प्रमाण आहे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, आपण त्याच मुलांसाठी काम करतो हे पण तुम्हाला माहिती आहे. बघा काय होतं माहितीये का, कमी शिक्षित मुलांचा जो लग्नाचा जो प्रॉब्लेम आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना जातीमध्ये स्थळ उपलब्ध होत नाहीत, त्यांना जातीमध्ये स्थळ मिळत नाहीत, आणि त्यामुळं ती मुलं बसून राहतात. लक्षात घ्या, मग त्यांच्यासमोर एकच पर्याय उरतो, तो म्हणजे आंतरजातीय विवाह. लक्षात ठेवा, आणि त्या ठिकाणीच आपल्या केंद्राचं जे काम आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे, बरं. लक्षात ठेवा, आंतरजाती जे काही विवाह आहेत, इंटरकास्ट ज्याला आपण मॅरेज म्हणतो, त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात काम करतो या मुलांसाठी, ज्यांचं शिक्षण कमी आहे, ज्यांचं वय झाले. मग आपण करतो काय, तर अशा मुलांना कमी शिक्षित मुलींची स्थळ उपलब्ध करून देतो, इंटरकास्ट मुलींची स्थळ उपलब्ध करून देतो, हे लक्षात ठेवा बरं का. मग आता यांनी करायचं काय या मुलांनी, तर या मुलांनी एकच काम करायचं आहे, केंद्राला कॉन्टॅक्ट करायचा पहिल्यांदा, बरं का. लक्षात ठेवा, मी कंटिन्यूस टाकतोय, युट्यूब चॅनलवर टाकतोय, ग्रुपमध्ये पण टाकतोय केंद्राच्या. तर तुम्हाला जर खरंच जर तुम्ही लग्नाबाबतीत जर सिरियस असाल, बघा मी तुम्हाला बोलतोय, स्पेशली मुलांना बोलतोय ज्यांचं वय झालंय आणि ज्यांना आंतरजातीय विवाह करायचं, इंटरकास्ट मॅरेज करायचं, तर अशा मुलांनी स्ट्रिक्टली ऐकून घ्या. जर तुम्ही जर लग्नाबाबतीत सिरियस असाल तर केंद्रामध्ये नक्की कॉन्टॅक्ट करा बरं का. आपण फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करतोय, बऱ्याच वर्षापासून करतोय, कुठंतरी त्या मुलांचं लग्न जमावं. कारण कसं होतं माहितीये का, त्या मुलांचे लग्न रुकलेत, लग्न थांबलेत, लग्न होत नाहीत, त्यांना जातीमध्ये स्थळ मिळत नसल्यामुळे त्यांना आंतरजातीचा निर्णय घ्यावा लागतोय. लक्षात ठेवा, आणि मुलांच्या पालकांना मला विनंती करायची आहे, बघा तुम्ही सुद्धा थोडी मुलांना साथ द्या, त्यांचे लग्न पटापट होऊ द्या, थांबू नका, कोण काय म्हणून ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. शेजारी पाजारी काय म्हणतील बाबा, नातलगच काय म्हणतील, आंतरजातीय विवाह केला तर काही लक्ष देऊ नका. कारण कसं आहे माहितीये का, एकीकडे तुमच्या मुलाचं वय वाढत चाललंय हे डोक्यात घ्या, कारण वय आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. मी वारंवार सांगतोय तुम्हाला, लवकर निर्णय घ्या. आणि निर्णय कोणाला घ्यायचा आहे, तर निर्णय मुलांच्या पालकांना घ्यायचा आहे. आता तरी जागे व्हा, लक्षात घ्या, लवकरात लवकर मुलांचे लग्न जमवा. कारण आधी जातीमध्ये मुली मिळत नाहीये, तुम्हाला माहितीये, ज्या पण मुलीचा तुम्ही बायोटा जर पाहाल आजच्या काळामध्ये, तर त्या मुलीचं कमीत कमी शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पदव्युत्तर झालेलं आहे. मग आता कमी शिक्षण मुलांनी करायचं काय, त्यांच्यासमोर हा सर्वात मोठा ऑप्शन हाच राहतो, त्यांना आंतरजातीकडे वळावं लागतंय. लास्टला लक्षात ठेवा, एकदा वय झालं की तुम्हाला कोणी विचारत नाही, स्पेशली मुलांना म्हणतोय बरं का, कारण ट्रकानं पोर पडलेत. लक्षात ठेवा, आज आपल्या केंद्रामध्ये हजारो मुलांची रजिस्ट्रेशन आहे, डोक्यातच घ्या तुम्ही. मी वारंवार सांगतोय, विचार करा, पटकन निर्णय घ्या, केंद्रात कॉल लावा, नोंदणी करा, स्थळ मिळवा. बघा, कारण कसं आहे माहितीये का, याच ठिकाणी आपण खात्रीशीर कन्फर्म स्थळ देतो. लक्षात ठेवा, पूर्ण महाराष्ट्रातून लोक आपल्या या केंद्राला भेट देतात. लक्षात ठेवा, कारण या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला पत्ता पण माहितीये, पत्ता पण तुम्हाला दिला जाईल, कॉन्टॅक्ट करा, या मला समक्ष भेटा, किंवा तुम्ही ऑनलाईन पण नाव नोंदणी करू शकता. मी वारंवार सांगतोय, सिरियस असाल तरच त्यांनीच कॉल करायचा बरं का, कोणी कॉल नाही करायचं. जर तुम्ही जर खरंच तुम्हाला लग्न करायचं असेल, कॉन्टॅक्ट करा. कारण आपण किंवा मी स्वतः खूप सिरियस पद्धतीने काम करतोय, गेली 7 वर्षापासून करतोय, तुम्ही मला पाहत पण आला त्या युट्यूब चॅनल सुद्धा, मी रक्त आठवलं या चॅनलवर. लक्षात घ्या, आणि आज जवळपास 2.5 लाखाच्या वर सबस्क्रायबर बेस आपल्या या चॅनलचा, हे बी तुम्हाला माहिती, तुम्ही चेक करू शकता. आज आपल्या या चॅनलला हजारो लाखो मुलं पाहतायत, खेड्यापाड्यातून लोक मला भेटायला येत आहेत. का, कारण लग्नाची जी समस्या आहे ना, तुम्हाला सांगतो, गरीबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांकडेच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रिक्टली सांगायचं, मला जर तुम्ही लग्नाबाबतीत सिरियस असाल, कॉल करा केंद्रामध्ये, मला भेटायला या, तुम्ही काही पण करू शकता, नोंदणी करा, खूप महत्वाचं आहे हे सांगतोय तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला कन्फर्म आणि खात्रीशीर स्थळ द्यायची जी गॅरंटी आहे, ती या ठिकाणी मी घेऊ शकतो. आज या 7 वर्षामध्ये मी हजारो लोकांना भेटलोय फेस टू फेस, हे डोक्यात घ्या बरं का. त्यानंतर तुम्हाला बोलतोय डायरेक्टली, आता बायोटा वाचतो, लिहून घ्यायचा आहे तुम्हाला, स्पेशली मुलांना. म्हणून बघा, याच्या मुलीचं जे नाव आहे ते आहे बघा, निलिमा खाडे. जन्मतारीख आहे 15/1/1985, जात हिंदू, मातंग आहे. बघा, यांचं वैवाहिक चित्र बघितलं, या वधू सध्या विधू आहेत, म्हणजे यांचं जे पती आहेत ते वारलेत कोरोना काळामध्ये, आणि यांना अपत्य सुद्धा आहे, एक मुलगा आहे यांना. बघा, शिक्षण 10वी आहे, ऍक्च्युली ते शिवण काम करतात, आणि यांची कौटुंबिक जर माहिती बघितली तर या वधू सध्या
आई वडिलांसोबत राहतात आणि त्यांचा पत्ता जर बघितला तर त्यांना शिक्षण आणि अपेक्षा जर बघितल्या तर बघा त्यांना जॉब वाला बिझनेस वाला कुठलाही वर त्यांना चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. वराला आपत्ती असेल तर स्वीकारण्याची तयारी आहे, हे पण लक्षात घ्या. सुखी ठेवणारा वर त्यांना ऍक्च्युली पाहिजे आणि कोणत्याही जातीतील वर त्यांना चालेल, म्हणजे जाती बंधन या ठिकाणी नाहीये हे लक्षात घ्या. म्हणजे इंटर कास्टचं स्थळ आहे, आंतरराष्ट्रीय स्थळ आहे, हे तुम्हाला समजलं असेल. तर या झाल्या वधूच्या अपेक्षा आणि जरी संपूर्ण वधूची माहिती. बघा यासारखे भरपूर बायोडाटा दुसरी पण असतात आपल्या केंद्रामध्ये, तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला नसेल कॉन्टॅक्ट करा. वारंवार सांगतो तुम्हाला, नुसतं माझा चॅनल किंवा या व्हिडिओला पाहून काहीच होणार नाहीये, ऍक्शन घेणं खूप आवश्यक आहे. मी वारंवार सांगतो बरं का, हे खूप महत्वाचं आहे. तर लागलीच कॉन्टॅक्ट करा, संपर्क साधा. तर बस आजच्या या व्हिडिओ मध्ये मी थांबतो, भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये परत एका नवीन बाटासह. तोपर्यंत धन्यवाद.